शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। छत्तीसगड आणि ओरिसा झारखंडच्या काही भागामध्ये सध्या दाणा चक्रीवादळाचा प्रभाव आहे, परंतु बऱ्याच अंशाने त्याची गती आता कमी झालेली आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे उत्तर भारतामध्ये एकापाठी एक दोन डब्ल्यू डी आलेले आहेत। दोन नंबरचा डब्ल्यू डी ह्या अतिप्रभावी असल्यामुळे तो आता भारतामध्ये थंडी निर्माण करण्यासाठी सक्षम आहे। आज आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रात विशेष ढगाळ परिस्थिती किंवा कुठल्याही प्रकारे वादळाचा प्रभाव राहिलेला नाही आहे, त्यामुळे आता एक कमीदाब स्थानिक स्वरूपाचा जर तयार झाला तर महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल, अन्यथा पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे। आपण बघूयात की दिवाळीतील पावसासंदर्भातल्या अंदाजात काही बदल होतो काय। भूभागावर दाना चक्रीवादळ आल्यानंतर त्याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे, त्यामुळे आज महाराष्ट्र फारसं पावसाळी वातावरण कुठे दिसत नाही। आपण बघतो 28 तारखेला त्याचा प्रभाव अतिशय नगण्य अशा प्रकारचा पूर्व विदर्भामध्ये असणार आहे। 29 तारखेला थोडं मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता कमी दाबामुळे दाखवली आहे, परंतु बघूयात आता या वातावरणातही पुढे काय बदल होत जातो आहे। कारण आता कोरडं वातावरण भूभागावर झालेलं आहे, भारताच्या मान्सून निघून गेलेला आहे, तसा ईशान्य मान्सून आहे, फार प्रभावी नाही। असं असताना हे वातावरण तयार होईल का हे आपल्याला बघावं लागणार आहे। आपण बघतो मराठवाडा, दक्षिण कोकण, अगदी मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड या भागात पावसाळी वातावरणाचा संकेत 30 तारखेला आहेत। उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी देखील असणार आहे। तरी देखील 31 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकणात ढगाळ वातावरण हलक्या शिडकाव्याची शक्यता आहे। थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात या म्हणजे 28, 29, 30, 31, 1, 2 या तारखांमध्ये दिसत आहे। शेवटी 2 तारखेला दक्षिण कोकणामध्ये जोरदार पाऊस राहू शकतो, परंतु या सर्व बाबी लक्षात घेताना महाराष्ट्रात किती पाऊस होईल तर फार मोठा पाऊस होणार नाही, काही अपवादात्मक ठिकाणी हा पाऊस होणार आहे। GFS मॉडेलचा आणि स्कायमेटचा अंदाज जवळपास सारखा आहे। आपण या ठिकाणी बघतो स्कायमेटमध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये 28 पावसाची शक्यता दाखवली आहे। हे पूर्व विदर्भातून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल, मराठवाड्यात पावसाचं प्रमाण हलक्या स्वरूपात असू शकतं। 30 तारखेला देखील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असं पावसाचं वातावरण आहे आणि विदर्भात त्याचा प्रभाव अधिक दाखवला जातो आहे। 31 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती दाखवली जाते। 1 तारखेला देखील हे वातावरण कायम आहे। 2 तारखेला मात्र याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होतो आहे। ECMWF मॉडेलने मात्र विदर्भामध्ये, पूर्व विदर्भात खास करून, 27 पावसाचं वातावरण दाखवलं आहे। ECMWF मॉडेलने थोडं विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये, दक्षिण कोकणामध्ये पावसाची शक्यता 28 व्यक्त केली आहे। 29 तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे। 30 पाऊस कमी परंतु ढगाळ वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे आणि अशा वातावरणात स्थानिक वातावरण पोषक झालं तर पाऊस पडू शकतो महाराष्ट्रामध्ये। 31 तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पाऊस, मध्य महाराष्ट्रातही जोरदार पाऊस पडू शकतो असा एक वातावरण निर्माण होत आहे। ECMWF मॉडेलने 1 तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि कोकण असं पावसाळी वातावरणाचे संकेत दिले आहेत। 2 तारखेपासून मात्र याचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे, हलकं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात असू शकतं। 3 तारखेला याचा फारसा प्रभाव महाराष्ट्रात नाही, मात्र थोडं ढगाळ वातावरण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात राहू शकतं असा अंदाज आहे। गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात जो पाऊस झालेला आहे तो सर्वदूर पाऊस झालेला आहे, केवळ नागपूर,
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात पावसाचं प्रमाण कमी होतं. इतरत्र मात्र सर्व ठिकाणी ऑक्टोबरच्या तुलनेत या आठवड्यात जो पाऊस होतो त्याच्या तुलनेत त्याने सरासरी ओलांडली आहे. आणि आपण ऑक्टोबर महिन्याचा एकूण अंदाज जर 23 तारखेपर्यंत बघितला तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्र किंवा बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस सरासरी ओलांडतो आहे. पालघर, ठाणे, रायगडमध्ये सुद्धा सरासरी ओलांडली जाते. सिंधुदुर्गमध्ये सरासरी ओलांडली जाते. मात्र रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात किंवा अगदी धाराशिवमध्ये सरासरीच्या एवढा पाऊस झाला आहे. इतरत्र मात्र सरासरीत घट दिसते आणि आपण ऑक्टोबरच्या पावसाच्या बाबतीत आपल्याला एक स्पष्ट दिसतं आहे की सोलापूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ, परभणी, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे. आणि आपल्याला असं लक्षात आलं की या जिल्ह्यांमध्ये काही भाग हे यावर्षी मान्सूनने असमान वितरणामुळे कोरडे सोडलेले आहेत. अतिशय मुबलक अशा प्रकारचा पाऊस असलेला हा मान्सून असून देखील जर असे भाग सुटले तर मात्र त्या शेतकऱ्यांचं खूप दुर्भाग्य म्हणावं लागेल. आपण जर बघितलं तर आता वादळाचा प्रभाव जवळपास संपत आलेला आहे. अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान ज्याची निर्मिती झाली आणि जवळपास ओरिसापर्यंत ते आलं, परंतु भूभागावर आल्यानंतर त्याचा प्रभाव टिकणार नाही हा आपला अंदाज या ठिकाणी सत्यात उतरताना दिसतोय. त्यामुळे आपण सुरुवातीला हे निर्माण होण्यासंदर्भातले अपडेट दिल्या, परंतु प्रत्यक्ष वादळ सुरू झाल्यानंतर आपण त्यावर फार अपडेट दिलेल्या नव्हत्या. आता मुद्दा असा आहे की दिवाळीत महाराष्ट्रात खरंच पाऊस होईल का? तर आजचा अंदाज जर मी आत्ताच्या या व्हिडिओपुरता मर्यादित अंदाज बघितला तर मला नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूरचा उत्तर भाग, पुणे पूर्व, सातारा पूर्व, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिकच्या काही भागामध्ये आणि कोकण किनारपट्टीला सातारा पुण्यामध्ये देखील किंवा सांगली भागापर्यंत पावसाळी वातावरणाची शक्यता दाखवण्यात आली आहे. मग यात जिल्हे कुठले सुटण्याची शक्यता आहे तर यामध्ये जळगाव जिल्हा सुटण्याची शक्यता आहे, नंदुरबार आणि धुळे जिल्हा सुटण्याची शक्यता आहे, शिवाय कोल्हापूर जिल्हाही सुटण्याची शक्यता आहे. सोलापूरचा दक्षिणी भाग सुद्धा यातून सुटण्याची शक्यता आहे. मात्र हे चक्रीवादळ राहिलेलं नाही आहे, हा एक हलका कमीदाब तयार झालेला आहे. आपण बघतो विदर्भामध्ये साधारण यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या काही जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव राहणे शक्य आहे. आठवड्याच्या पूर्व भागामध्ये विदर्भाच्या पश्चिम भागामध्ये आणि दक्षिण कोकणात देखील 28 पावसाचा अंदाज व्यक्त होतो. 29 तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पाऊस दक्षिण कोकणात थोडा अधिक प्रमाणात राहू शकतो. तुलनेमध्ये 30 तारखेला मराठवाडा, विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र असं हलकं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी भाग बदलत पाऊस होईल. मात्र या मॉडेलने 31 तारखेला पहाटे विदर्भात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह गारपिटीसह पावसाचा अंदाज दिला आहे. 31 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मयामध्ये नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावतीचा दक्षिणी भाग, बीड, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, नाशिकचा बहुतांश भाग आणि पुण्याच्याही थोडा उत्तरेकडील भागामध्ये किंवा अगदी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी याही जिल्ह्यात पावसाचा अंदाज कायम आहे. 31 तारखेला रात्री किंवा 1 तारखेला पहाटे लातूर, परभणी, बीड, नांदेड, सोलापूर, सांगली, पुणे आणि सातारा पूर्व भागात पावसाचा अंदाज कायम आहे. 1 तारखेला उत्तर कोकणात पावसाची शक्यता कायम आहे.
2 आणि 3 तारखेला मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.